धरणाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख. मात्र यंदा परिस्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर काही भागात अतिवृष्टी आहे. टंचाईग्रस्त भागात दूषित पाण्यानं साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागला आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात 5 जणांचा नाहक बळी गेलाय. नाशिक जिल्ह्यात अद्याप 67 गावं आणि 86 वाड्या तहानलेल्या आहेत. त्यांना 51 टँकरनं आजही पाणी पुरवठा केला जातो आहे.